शॉर्ट सर्किटमुळे 2 एकर ऊस जळून खाक। अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 2 एकर ऊस जळून खाक झाला। मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे काही वेळानंतर आग विझवण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला आहे। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दशरथ पवार यांच्या राहण्यातील ऊसाचे 2 एकर क्षेत्र जळीत झाले। शर्तीच्या प्रयत्नानंतर आग विझल्याने शेजारी असलेला 10 एकरावरील ऊस आगीपासून बचावला आहे। अंकुश देवकर व गीतेश काशीनाथ पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवली आहे। साड्यांची नावे या आगीमध्ये जळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। या शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे।